प्रकाश आंबेडकर जर आले तर उलट मी त्यांना मंत्रिपद देण्यासाठी इकडे बोलवतो आणि ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी येत असतील तर मग त्यांना कशाला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आमचं आहे, आमचा जो हक्क आहे, अधिकार आहे, आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणं योग्य नाही. काँग्रेसला सहज सत्ता मिळण्याची सवय लागलेली होती, कामं न करताही त्यांना सत्ता मिळत होती. सांगितलेलं आहे की त्याला कसलाही हात लागणार नाही, नोटीस आलेला आहे. तर त्या बदल्यामध्ये फॉरेस्टला दुसरी जागा द्यायची आणि ती जागा महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे ट्रान्सफर करायची. काँग्रेसने कधी लक्ष दिलं नाही. काँग्रेसला सहज सत्ता मिळण्याची सवय लागलेली होती, कामं न करताही त्यांना सत्ता मिळत होती आणि त्यामुळं काँग्रेसने अशा अनेक कामांकडे डोळेझाक केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदू मिलची जागा आहे, तर इंदू मिलच्या जागेची किंमत 3,700 कोटी रुपये आहे आणि गेल्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन होत होतं, आम्ही सगळे मागणी करत होतो, पण काँग्रेस पक्षाने कधीच त्या संबंधात निर्णय घेतला नाही. आणि नरेंद्र मोदी आल्याबरोबर ताबडतोब त्यांनी 2014 इंदू मिलची 8-12.5 एकर जागा जी आहे ते बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याचा निर्णय घेतला आणि MA मार्टीकडे ते काम सोपवलेलं आहे. कापूरजी पालनजी कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम करतायत, शशी प्रभू त्याचे आर्किटेक्ट आहेत. पुतळा त्या ठिकाणी 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचं असा 450 फुटाचा पुतळा तिथे उभा राहणार आहे. आणि देशामध्ये जे पुतळे आहे त्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा गुजरातमध्ये आहे तो सर्वात उंच पुतळा आहे. त्यानंतर बाबासाहेबांचा 2 नंबरचा पुतळा हा एवढा उंच पुतळा त्या ठिकाणी आहे आणि या पुतळ्याची उंची ज्या पद्धतीनं न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षाही जास्त उंचीचा पुतळा आहे आणि तो अरबी समुद्राच्या बाजूलाच तो उभा करण्यात येणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 1200-1300 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याचा काम पूर्ण होतंय लवकरात लवकर. त्याला पुतळा करण्यासाठी अजून 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. बाकीचं बांधकाम जवळजवळ 70-80 टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे आणि पुतळ्याचं काम संपलं की माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होईल. त्यामुळं ते काम अत्यंत चांगलं झालेलं आहे. बाकीच आता या निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये RPI ला 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. त्यामध्ये मराठवाड्यामधल्या फुलंब्रीची इथं जागा आहे. त्यानंतर कुठली जागा मिळणार पाहिजे. औरंगाबाद पश्चिम आणि हा ठीक आहे. औरंगाबाद पश्चिम आहे मागून उपयोग नाही. ते आपल्या शिरसाडाची जागा आहे. त्यामुळं दुसरी औरंगाबाद पूर्वची जागा आहे, मध्य जागा आहे. त्यानंतर नांदेड मधली जागा आपली देगलूर आहे, रिझर्व जागा आहे. बीड जिल्ह्यामधली बीड जिल्ह्यामधली केस जागा आहे. त्यानंतर जालन्यामधली बदनापूर आहे आणि धाराशिव मधली कळंब आहे. तर अशा जागा आहेत, त्याच्यामधल्या 2-3 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच महायुती सत्तेवर येईल असा आम्हाला विश्वास आहे. अनेक आघाड्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. एक तिसरी काय परिवर्तन शक्ती आघाडी झालेली आहे. त्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकरांची एक आघाडी किंवा त्यांची वंचित आघाडी आहे आणि दुसरी माननीय राज ठाकरे हे सुद्धा सगळ्या जागा लढवत आहेत. ती सुद्धा औरंगाबाद आलेली आहेत, आपल्या संभाजीनगरला आलेली आहे. तर असे अनेक ज्या जागा जरी किती लढले तरी महायुती नक्की सत्तेवर येणार. त्यावेळेला संविधानाचा आरक्षणाचा मुद्दा चालणार नाही. उलट राहुल गांधींना आणि काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न आम्हीच करणार आहोत. आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण कुणाला खत्म करता येणार नाही. जे आरक्षण खत्म करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या पार्ट्या खत्म करू आम्ही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आमचं आहे, आमचा जो हक्क आहे, अधिकार आहे, आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणं योग्य नाही आहे. आणि हे राहुल गांधींचं स्टेटमेंट घटनाविरोधी आहे. राहुल गांधी घटनेचे विरोधक आहे असा त्यांच्यावर आमचा आरोप आहे. आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्हाला चांगल्या जागा 160-175 पर्यंत जागा मिळतील. 160 असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आमची महायुती जी आहे त्या महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. पण रिपब्लिकन पक्षाकडे थोडं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष द्यावं, आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं
आणि येणाऱ्या जे काही 12 एमएलसी ज्या जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये आरपीएल एक एमएलसी द्यावी आणि 2-3 महामंडळाची अध्यक्षपद आम्हाला द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत. जागा आम्हाला कमी जास्त मिळतील ही, त्या बदल्यामध्ये काय आम्हाला देणार याची चर्चा आमची होईल आणि महायुतीला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. दादा, या ज्या जागा सांगितल्या तुम्ही, या ऑलरेडी भाजप किंवा शिवसेनेचे भाले केले, ते तुम्हाला जागा भेटणार नाहीत आणि तुम्ही जागा मागताना सुद्धा दिलं तर दिलं, नाही तर अशी एक नाही जागा मागताना जागा मागण्याबद्दल तर गरजच नाही वाटत आहे तुमच्या. हरिभाऊ बागडे आता राज्यपाल म्हणून गेलेले आहे, ठीक आहे, मागितलेले बघा कुठले मिळतात, मागायला काही हरकत नाही. सगळ्या जागा मिळतात असं नाही आहे, सगळ्या लोकांनी नाही दिल्या तर तू सांग काय करायचं. नाही जागा दिली नाही तरी जागा काहीच देणारच असं नाही आहे. आम्ही म्हणतोय आम्हाला काय, आम्ही 40 जागा द्या 50 जागा द्या असं आमचं म्हणणं नाही आहे. आमच्या पक्षाच्या कोटीप्रमाणे 8-10 जागा द्याव्यात अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही काहीतरी असा निर्णय आता काही घेऊन माझं मंत्रिपद जे आहे ते मला काही मंत्रिपदाची आवश्यकता नाही आहे, माझ्या समाजासाठी मंत्रीची आवश्यकता आहे आणि मला माझा पक्ष देशभरामध्ये वाढवण्यासाठी मला मंत्रिपदाची आवश्यकता आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहे, तिथं माझा पक्ष रेकग्नाइज आहे. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला लोकसभेमध्ये 17% मते मिळालेली आहे, तिथं माझा पक्ष रेकग्नाइज झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला 2 जागा मिळाव्यात लोकसभेच्या अशी आमची अपेक्षा होती. जर 2 जागा मिळाल्या असत्या आणि त्या निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष रेकग्नाइज होईल. पण महाराष्ट्राकडे थोडं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे. मला मंत्रिपद दिलं ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या मंत्रिपदामुळे देशभरातले कार्यकर्ते खुश आहे. पण माझ्या कार्यकर्त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस, राजेंद्र पवार यांनी आमच्या पक्षाचा विचार करावा आणि आम्हाला तिघांच्या कोट्यातून 3-3 जागा द्याव्यात, म्हणजे 9 जागा जर आम्हाला दिल्या, कारण या तिन्ही पक्षाला रिपब्लिकन मतांचा फायदा होणार आहे आणि 17 जागा लोकसभेच्या निवडून आणण्यामध्ये आमचा महत्वाचा वाटा आहे आणि जी मतं त्यांना हरलेल्या कॅन्डिडेटलाही जी मतं मिळालेली आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मतं आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाकडे एक डोळेसा करू नये आणि माझा पक्ष ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते अशी परिस्थिती आहे. पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सांगितलं त्याप्रमाणे थोडा अपप्रचार मोठ्या प्रमाणात झाला संविधानाचा वगैरे, त्यामुळे आम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे. पण विधानसभेमध्ये ते त्यांचे मुद्दे चालणार नाहीत. भाजप दावा करते जागांवरती, भाजपचा राष्ट्रवादी मात्र विनंती करताय, म्हणजे त्यांना असं म्हणायचं की फक्त मागणी करतात जागा घेतात. नाही जागा घेतात कारण ते या पावसामध्ये त्यांना देतात, त्यामुळे ते जरी जागांचा आग्रह असला आमचा आग्रह आहे, म्हणजे आमचा आग्रह नाही असं नाही आहे, आमचा आग्रह आहेच आहे, आमचा आग्रह नाही असं नाही आहे. तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं, शेवटचा प्रश्न मला यायला निघायचा. गटतट सर्व एकत्र येऊन सनी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा इकडे यावे आणि त्याचं नेतृत्व त्यांनी करावे, तुम्ही त्यासाठी राजीनामा देणार का, त्यांच्या नेतृत्वात काम करणार का? नाही, राजीनामा देणार का अगोदर ते आले तर पाहिजे ते, आणि ते माझ्या राजीनाम्यासाठी ते येणार असतील तर आम्ही त्यांना काही घेणार नाही. माझ्या राजीनाम्या विषय नाही आहे, उलट एक यासाठी हवं आहे की अजूनही समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे, माझं मंत्रिपद घालवण्यासाठी आणि त्यांनी यावं, नंतर मी विचार करेन. प्रकाश आंबेडकर जर आले तर उलट मी त्यांना मंत्रिपद देण्यासाठी इकडे बोलवतो आणि ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी येत असतील तर मग त्यांना कशाला बोलवायचं. त्यामुळे आपल्या समाजाला सत्ता मिळावी ही माझी भूमिका आहे. पण ठीक आहे, म्हणजे प्रकाश आंबेडकर एक आमच्यातले सिनियर नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, राजकारणी राजकारणात एक्सपर्ट आहेत माझ्यापेक्षाही, आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे. अलायन्स कुठला असेल, कोणासोबत जायचं ते बघू नंतर आपण. पण एक आपली महाशक्ती दलितांची उभी राहू शकते. पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी 14, 19, 24 लोकसभा अशा सगळ्या निवडणुका ते स्वबळावर लढले, पण अजूनही त्यांना आपला पक्ष रेकग्नाइज करता आला नाही इलेक्शन कमिशनकडे. तर आम्ही मागच्या वेळेला एकत्र असताना ज्यावेळेला आम्ही 11 जागा लढलो मागच्या वेळेला 2096
त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष रेकग्नाइज झाला आणि त्याला उगवता सूर्य सिम्बॉल मिळालं होतं. पण प्रकाश आंबेडकरांनी एवढ्या जागा लढूनही ते सिम्बॉल मिळत नाही आहे. त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत अलायन्स करून लढलं पाहिजे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी इकडं येण्याचा विचार करावा. म्हणजे डायरेक्टर जर ते आमच्यासोबत आले, महायुतीसोबत आले, तर त्यांचं स्वागतच आहे. तुम्ही असं म्हणाले की माझं मंत्रिपद घालण्याचा प्रयत्न आहे, काय म्हणजे नाही असं काय नाही. नाही त्याने माझं पत्र घालो म्हणतो असं त्यांची भूमिका असं नाही आहे. त्यांनी मला प्रश्न विचारलाय बाबा जर ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोरा म्हणाले मंत्रिपद सोडा, उलट मी सांगतो की तुम्ही मंत्रिपद घ्या. म्हणजे सोडण्याच्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं आवश्यक आहे. आणि आपल्या बळावर सत्तेवर पोहोचणं हे अनेक वर्ष ते शक्य नाही आहे. तर बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात पक्ष स्थापन झाला असता आणि ते अजूनही 10-15 वर्ष आपल्यात राहिले असते तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते. कारण बाबासाहेबांनी देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच तरी बोलून पक्ष असावा ही भूमिका घेतली होती. आणि राम मनोहर लोहियानं पत्र लिहिलं होतं, एस एम जोशी यांच्याशी ते बोलले होते. पण त्यांच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही. त्या काळात असं झाला असतं तर पक्ष सत्तेवर आला असता. आता आम्ही एकट्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे, पण एक आमदार निवडून येत नाही, एक एक खासदार निवडून येत नाही. नाही त्यांचं कुणासोबत जमत नाही आणि त्यांच्याशी आम्हाला गमत नाही. त्यामुळं ठीक आहे, दादा त्यांचा तो विषय आहे. पण इतर ठिकाणी जात नाही दादा, इकडं असा कधी विषय आला तर मला वाटतं की समाजाची एक मोठी ताकद उभी राहू शकेल. त्याला सोडून ऐक्य करून एकदा आम्ही पाहिलेलं आहे, लोकांना काही ते मान्य होत नाही आहे. प्रकाश आंबेडकर आणि मी आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना ऐक्य असं वाटतंय. मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐक्य वाटणार नाही आहे. तसं आता ठीक आहे, ऐक्याची फक्त चर्चा जाय. आता मी तर ऐक्यासाठी पॉझिटिव्ह बोलतो. बाळासाहेबांना आपण विचारला प्रश्न तर ते अगोदर सांगतात की मला ऐक्याबरोबर बोलायचं नाही म्हणून. त्यामुळे ऐक्याचा विषय त्यांच्यासाठी एवढा आहे. तुम्ही आता असं म्हणले की 14-19-24 मध्ये त्यांना रिक्युलेशन मिळालेलं नाही. पण तुमच्या सत्याचं गमत असतं, तुम्ही जिकडे तिथं सत्ता असते, तुम्ही जिकडे तिकडे सत्ता असते असं तुमचं म्हणणं आहे. हे काहीतरी तुमच्याकडे गमक आहे. तर बाळासाहेबांना काय सांगणार की तुम्ही रिकग्नाइज होण्यासाठी काय केलं पाहिजे, तुमचा सल्ला काय? माझा सल्ला हे आहे की जर आम्ही दोघे एकत्र आलो, आम्ही आमचा आरपीआय एकत्र आला सगळे, तर आम्हाला जर काय 4-5 जागा मिळू शकतात. जसे आम्हाला मागे 4 जागा मिळाल्या आणि आमचा पक्ष त्याच्या अगोदर रेकग्नाइज झाला होता 96 मध्ये. पण 4 जागा मिळाल्यामुळे अजून आमचं रेकग्नाइजेशन टिकलं ते पुढे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन जर कुठल्या पक्षाशी जर कुठल्या आघाडीशी महायुतीचा अलायन्स केला तर आपल्या काही जागा निवडून येऊन पक्ष रेकग्नाइज होऊ शकते. आता ते अकोल्यामध्ये निवडून येत नाही आहेत, ते असे एकटे उभं राहिले तर खासदार काँग्रेस अलायन्समध्ये विदाऊट अलायन्समध्ये ते 7-8 वेळेला लढले, पण एकदाही निवडून आलेले नाही. ते 7-8 वेळेला नसेल पण 7-7 वेळेला ते अकोल्यात लढले.